महान भारतीय संस्कृती, महान भारतीय संस्कृती, त्या महान भारतातील प्रत्येक सिग्नल, वाहतुकीचा सिग्नल, ट्रॅफिकचा सिग्नल, काही क्षण तिथं सहज थांबलं, काही क्षण सहज तिथं थांबलं, चौफेर नजर जरी वळली, काही लाईट कमर्शियल व्हेकल असतील किंवा हाय कमर्शियल व्हेकल असतील, त्या गाड्या भक्का 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 धूर सोडत असतात. अगदी ॲडलिंगवरती तर सुट्टीच नाही. अशा या महान भारतीय संस्कृतीतील ट्रॅफिकच्या सिग्नलवर अजून आजूबाजूला पाहिलं तर एखाद्या गाडीतलं कुलंट कुठंतरी लीक होतं असतंय, ऑइल लीक होत असतंय, मागचा इंडिकेटर फुटलेला असतंय, गाडीच्या काचावरती पाणीही मारलेलं नसतंय, जेवढं आपल्याला समोर दिसतंय तेवढंच फक्त वायपरने पाणी मारलं जातंय, एखादा आरसा फुटका असतोय. हे सोडून सुद्धा आपली भारतीय महान संस्कृती आहे हे अजून बाजूला बघितलं तर त्या असंख्य अशा टू व्हीलर, त्याचा तो इंडिकेटर असतोय तो एखाद्याला फासावर लटकवलेल्या माणसाला लटकवतात, तसा तो लोंबत असतोय, लटकत असतोय. त्याच गाड्यांचे ते असंख्य फुटके सायलेन्सर असतात. मान टाकल्यासारखे, एखाद्या आजारी माणसानं मान टाकल्यासारखा त्याचा तो एक आरसासा मान टाकून पडलेला असतो निश्चित. तरीसुद्धा भारतीय संस्कृती ही महान आहे, तरीसुद्धा भारतीय संस्कृती ही खूप खूप महान आहे. त्या पियागो आप्पेचं इंजिन तर असं धडधडत असते गाडी स्टार्ट केल्यावर, जणू काय एखाद्या अंगात आलेल्या बाईचा जसा मूड असतो तसं ते इंजिन धडधड धडधड वाजत असतं. तरीसुद्धा भारतीय संस्कृती ही महान आहे. दिवाळी असो, दसरा असो, रमजानची ईद असो, ख्रिसमस असो वा पाडवा असो वा आजचा अक्षय तृतीयाचा मुहूर्त असो, पक्कड पाणी स्क्रूड्रायव्हर अगदी कीबोर्ड माऊस सहित भारतीय संस्कृतीमध्ये पूजन केलं जातं आणि पाश्चात्य लोक जे आहेत ते कार मेंटेनन्स किंवा गाडीचा मेंटेनन्स रेग्युलर ठेवतात, ह्या अफेवर आपण पुन्हा एकदा विश्वास ठेवतो आणि आपली भारतीय संस्कृती अजून महान करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद मित्रांनो. अक्षय तृतीयेच्या ईदच्या मुळीक रामभाऊ मास्तर यांच्याकडून खूप 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 शुभेच्छा.